उतरत नाहीये. या दोन्ही पक्षाचे नेते युती ठरवण्यात आतापर्यंत अयशस्वी झाले व याचा लाभ काढताना दिसतोय. यावर पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते भडकले व तुम्ही पक्ष चालवू नका सर्वोच्च भाषेत पत्रकारांवर उद्गारले. गेले कित्येक दिवस भाजप युतीचा तिढा सुटत नसल्याने याबद्दल पत्रकारांनी विचारले असता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला. पिंपरी चिंचवडीतील शिरूर लोकसभा आढाव्याची बैठक घेण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी युतीशिवाय लढलो तर राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला 40 जागा मिळतील असा दावा त्यांनी यावेळी केला. तर याच मुद्द्यावर मग युतीची गरज नाही ना असा पत्रकारांनी प्रतिप्रश्न केला असता दानवे हे चांगलेच भडकले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची बंद पाकिटात माहिती देण्यात आली त्यामुळे ते तुरुंगात जातील मात्र निवडणुकीपूर्वी जातील का या प्रश्नावर मिस्किल हास्य देत दानवे यांनी बोलणं टाळलं. इथं बोललो त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोर्टात ताशेरी होते. सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि सरकारनं बंद पाकिटामध्ये कोर्टाला माहिती दिली. निवडणुकीच्या आधी जाणार जेल मध्ये. तर डान्सबारचा निकाल पाहून बोललेलं बरं असं म्हणतानाच डान्सबार बंद व्हावे ही सरकारची भूमिका असल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसेच डोंबिवली येथील सापडलेल्या शस्त्रसाठ्याबद्दल विचारले असता या प्रकरणावर नंतर बोलू असे म्हणत दानवेंनी पळवाट काढली. मला असं वाटतं हा कोर्टाचा निर्णय मी आता हेलिकॉप्टर मध्ये माझ्या मोबाईलवर बघितलं की डान्स बारला कोर्टाने परवानगी दिली. मी निकाल बघितला नाही याही अगोदर डान्स बारवरची परवानगी कोर्टाने दिली होती. काही कडक बंधनं राज्य सरकारनं काढले आणि त्याच्यावर ती सुप्रीम कोर्टात गेले होते. मला असं वाटतं याच्यावर सर्व निकाल आल्याच्या नंतरच बोलले होते. आमचं मत हे डान्स बार बंद झाल्या पाहिजे. आमच्या पार्टीचं मत हे डान्स बार बंद झाल्या पाहिजे. आमची फसवणूक आहे. निवडणूक आली म्हणून चुनावी जमलं आहे असं काही नाही. देशाच्या बाहेर गेल्याच्या नंतर पक्षाचा विचार करायचा नसतो, गटाचा गटाचा विचार करायचा, राष्ट्राचा विचार करायचा. पहिली प्रधानमंत्री निघाली आणि ते प्रधानमंत्री अच्छे प्रधानमंत्री परदेशात जाऊन त्यांनी शिव्या घातल्या पुन्हा जवाब झाला. इंदिरा गांधी, राजीव गांधी, मला कधी कधी गमत होते यांनी काय केलं होतं. मुंबईमध्ये अल्पवयीन मुलामुलींची
आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यात नालासोपारा येथे 8वी इयत्तेत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्याने गार्डनमध्ये लोखंडी खांबाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 14 वर्षीय 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वहीत आत्महत्या कशी करावी असे लिहून वहीच्या एका पानावर पंखा व लटकलेली दोरी असे चित्र काढले. वहीच्या दुसऱ्या पानावर आत्महत्या कोणत्या ठिकाणी करायची याचा उल्लेख केला असून आपलं आयुष्य संपवले. मात्र अद्यापही या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. पुण्यातील सध्या सुरू असलेल्या खेलो इंडिया खेलो या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डोंबिवलीचे सर्वरी गुहिणीने पिस्तूल शूटिंग या क्रीडा प्रकारात ब्रॉन्झ पदकाची कमाई केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पुणे येथील बालेवाडीत पार पडलेल्या खेलो इंडिया खेलो या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डोंबिवलीतील शर्वरी गुहिणीने पिस्तूल शूटिंग या क्रीडा प्रकारात ब्रॉन्झ पदक पटकावले आहे. या स्पर्धेत देश पातळीवर ब्रॉन्झ पदक पटकावणारी शर्वरी ही मुंबई व ठाणे जिल्ह्यातील पहिलीच खेळाडू असल्याचे तिचे प्रशिक्षक संयुक्ता गुप्ते व सुषमा निमरे यांनी सांगितले. तसेच शर्वरी गोयने या स्पर्धेत ब्रॉन्झ पदक पटकावल्याने डोंबिवलीचे मान उंचावले आहे. शर्वरीने मुंबई येथील गन फॉर ग्लोरी अकॅडमीत प्रशिक्षण घेतले. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडली असून शर्वरीच्या या यशामुळे भविष्यात ऑलिम्पिकमध्ये देशासाठी प्रतिनिधित्व करून डोंबिवलीचे नाव अधिकाधिक उंचावेल अशी अपेक्षा डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. अनुभव तर चांगलाच होता. पहिली ही अशी मोठी मॅच असेल ज्याच्यात मी ब्रॉन्झ मेडल मिळवलं आहे. आनंद होत आहे. तेच की देशासाठी एक मेडल आणायचं आहे हायेस्ट लेवलवरती ऑलिम्पिक्समध्ये. अनुभव तर खूप आहे की मी डोंबिवलीकर आहे आणि डोंबिवलीमधून हे मेडल हातात आलं आहे. प्लस मी हा संदेश देईन की तुम्ही जर कोणत्याही स्पोर्टमध्ये असाल, फक्त शूटिंगच नाही, कोणत्याही स्पोर्टमध्ये असूनही जर तुम्हाला पुढे जायचं असेल, त्या स्पोर्ट्समध्ये जे गरजेचं आहे ते करणं नेमकीच. कारण जर तुम्ही कुठेही मागे पडलात तर तुम एका किंवा दोन पॉईंटने किंवा कशानेही तुमचं मेडल हातातून जाऊ शकतं. आम्हाला खूप आनंद होतोय कारण ती इतक्या वर्ष मेहनत करते, त्याचं फळ तिला मिळालेलं आहे. सुरुवातीपासून म्हणजे कसं आपण जत्रेत जातो तेव्हा ते अगदी बंदूक आणि बलून्स असं तिचं तेच एम होतं. म्हणजे गेली की पहिले तिला ते शूट करायचं होतं आणि थोडंफार तिच्या वडिलांना आहे आवड, ती आवड तिच्यामध्ये निर्माण झाली आहे. शर्वरी भोईर गन फॉर ग्लोरी अकॅडमीची शूटर आहे आणि ती गेले 2.5 वर्ष या रेंजवर प्रॅक्टिस करते. खेळाडू म्हणून ती एक खूप गुणी खेळाडू आहे. तिला जे पण प्रशिक्षक इन्स्ट्रक्शन देतात तर ते सगळं ती फॉलो करते. तिच्याकडून ती 100% प्रयत्न करते आणि त्याचं फळ आज तिला खेलो इंडिया खेलो या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये मिळालेलं आहे. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. Email address www.aadharnews.in.